विद्यार्थी मित्रांनो, मी गुंजा सुचित्रा सुद्धा चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरीमधनं बोलत आहे. आज आपण उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम अभ्यासणार आहोत. आता उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम अभ्यासण्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे की विद्युत धारेची दिशा व चुंबकीय क्षेत्राची दिशा यामध्ये काय सहसंबंध आहे. जर एखाद्या वाहकामधनं विद्युत धारा वाहत असेल तर त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हे चुंबकीय क्षेत्र कशा प्रकारे निर्माण होते ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ही आकृती म्हणजेच विद्युत परिपथ तुम्हाला सर्वांना दिसत आहे. या विद्युत परिपथामध्ये विद्युत कळ, विद्युत घट, विद्युत रोध आणि एक पुष्टा घेतलेला आहे आणि त्या पुष्ट्याचे एकदम मधोमध असे एक तांब्याची तार गेलेली आहे. या आकृतीमधनं, या परिपथामधनं जेव्हा आपण विद्युतधारा पास करू, विद्युतधारा वाहत असेल त्यावेळेला या तांबेच्या तारीभोवती तांब्याच्या सभोवताली मला मराठीत येतच नाही सर पॉज ते अगोदर स्टिक पकडूनच ठेवली होती ना मी कंटिन्यू हां म्हणूनच हां. आता या आकृतीमध्ये आपल्याला इथे विद्युत घट दिसतोय, विद्युत रोध आहे. हा विद्युत रोध या परिपथामधनं वाहणाऱ्या विद्युतधारेला नियंत्रित करत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जाड तांब्याची तार दिसते. या जाड तांब्याची तार ही एकदम पुष्ट्याच्या मधोमध पाठवलेली आहे. कशासाठी? की या पुष्ट्यावरती आपण लोखंडाचा कीस टाकणार आहोत. या तांब्याच्या तारीमधनं वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे या तांब्याच्या तारेच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आपल्याला सर्वांना माहीत आहे की चुंबकीय क्षेत्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी लोखंडाचा कीस हा आकर्षित होतो. म्हणजे लोखंडाची वस्तू या चुंबकीय क्षेत्राकडे आकर्षित केली जाते, खेचली जाते. हे अभ्यासण्यासाठी आपण या पुष्ट्यावरती लोखंडाचा कीस टाकलेला आहे. काही कालावधीनंतर असं आढळते की या पुष्ट्यावरती विखुरलेला तांब्या लोखंडाचा जो कीस आहे हा लोखंडाचा कीस वर्तुळाकार दिशेने स्थिरवलेला दिसतो. हा वर्तुळाकार दिशेने का स्थिरवतो? कारण या तांब्याच्या तारेच्या सभोवताली वर्तुळाकार दिशेने चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय बलरेषा निर्माण झालेले असतात. हेच त्यामुळे चुंबकीय क्षेत्राची दिशा व विद्युत धारेची दिशा अभ्यासण्यासाठी आपल्याला उजव्या हाताचा नियम या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आपण अभ्यासूया आता उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. उदाहरणार्थ या ठिकाणी मी ही तांब्याची तार, ज्याला आपण वाहक बोलतो, विद्युतधारेचे वाहक पकडलेले आहे. हे जे लाल टोक दिसतं आहे ही तुम्हाला विद्युतधारेची दिशा दर्शवते. विद्युत वाहक तुमच्या हातामध्ये असा पकडायचा आहे की तुमचा जो उजव्या हाताचा अंगठा असेल हा विद्युत वाहकावर अशा उभ्या स्थितीमध्ये स्थिर ठेवा आणि तुमचे जे इतर बोटे असतील हे इतर बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळा. हा उभा अंगठा जो आहे हा उभा अंगठा या विद्युत वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेची दिशा दर्शवितो. तर ही गुंडाळलेली जी बोटे आहेत ही या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा दर्शवितो. उदाहरणार्थ या आकृतीमध्ये जे मी तुम्हाला इथे दाखवलं आहे, जो विद्युत वाहक पकडलेला आहे यामधनं वाहणारी विद्युतधारा ही जर वरच्या दिशेला असेल तर त्यावेळेला चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होतं आहे हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने निर्माण होते. आता बघूयात, जर वाहकामधून वाहणाऱ्या चुंबकीय क्षेत्र वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेची दिशा जर उलट असेल, या प्रकारे असेल. बघा, माझ्या अंगठ्याची दिशा बघा, खालच्या बाजूला आहे आणि हा अंगठा जो आहे हा या विद्युत वाहकामधून वाहणाऱ्या विद्युतधारेची दिशा दर्शवितो. त्यावेळेला मात्र आपले जे काही गुंडाळलेली बोटं आहेत ही आपल्याला चुंबकीय बलरेषा दर्शवितात. कशाप्रकारे? ज्यावेळेला विद्युतधारा ही खालच्या दिशेने वाहत असेल त्याच वेळेला चुंबकीय क्षेत्र हे घड्याळाच्या दिशेने निर्माण होईल. अशा प्रकारे आज आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम अभ्यासला. पुढील भाग
विद्युत वाहक तारेच्या, ठीक आहे,